नमस्कार कुकविथ अश्विनी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अश्विनी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण बुंदी न पाडता मोतीचूर लड्डू बनवणार आहोत खूपच सोपी पद्धत आहे आणि खायला तेवढेच टेस्टी असे हे मोतीचूरचे लाडू तयार होतात तर बघा मी एक लाडू तुम्हाला फोडून दाखवते काय सुरेख असा मोतीचूरचा लाडू इथे तयार झालेला आहे खूपच छान त्याला परफेक्ट असं टेक्स्चरसुद्धा आलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत त्या सर्व तुम्ही फॉलो करा तुमचे लाडू परफेक्ट इथे तयार होतील तर सर्वात आधी आपल्याला इथे चना डाळ घ्यायची आहेच म्हणजेच हरभरा डाळ घ्यायची आहे तर कपने मोजलं तर हे दोन कप चना डाळ आहे आणि तुमच्या सोयीसाठी मी हे ग्राममध्ये तुम्हाला मोजून दाखवते आहे तुम्ही बघू शकता एक कप आणि हा आपला दुसरा कप दोन कप म्हणजे बरोबर तीनशे साठ ग्राम आपली चना डाळ घ्यायची आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ग्रामचं आणि कपचं दोन्हीही मेजरमेंट देते आहे तिथनं तुम्ही ते नोट डाऊन करून घेऊ शकता आणि बिंदास्त या मेजरमेंटने तुम्ही हे लाडू बनवू शकता तर आता ही चणाडाळ आपल्याला स्वच्छ तीन ते चारदा पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही चणा डाळ बरोबर दोन ते अडीच तास इथे आपल्याला भिजत ठेवायची आहे त्यापेक्षा जास्त भिजत ठेवायची नाही तर डाळ आपली पूर्णतः भिजलेली आहे ही भिजलेली चणा डाळ मी एका चाळणवर काढून घेतली जेणेकरून त्यामधलं एक्सेस पाणी सगळं निघून जाईल एक, एक दहा मिनटं आपल्याला हे असंच ठेवायचं आहे आणि यानंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी चणा डाळ टाकून ते व्यवस्थित आपण वाटून घेणार आहोत वाटताना इथे शक्यतो पाणी वापरू नका पण इन केस जर असं झालं की तुमची डाळ व्यवस्थित वाटल्या जात नाही आहे त्यामध्ये डाळीचे कणं राहत आहेत तर तुम्ही एक ते दोन चमचे एक्स्ट्रा पाणी ॲड करू शकता तर बघा मी छान असं या डाळीला वाटून घेतलेलं आहे संपूर्ण डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही डाळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर संपूर्ण डाळ इथे मी वाटून घेतलेली आहे मिक्सरमध्ये मला फक्त इथे मी दोन चमचे एक्स्ट्रा पाण्याचा वापर केला आहे मिक्सरमध्ये फिरवण्यासाठी आता ही जी भिजवलेली चणा डाळ आहे ही आपल्याला तळून घ्यायची आहे तर तळण्यासाठी मी इथे शुद्ध तुपाचा वापर केलेला आहे साधारण एक कप तूप मी इथे कढईमध्ये वितळायला ठेवलेलं आहे तुम्ही तुपाऐवजी तेल वापरू शकता किंवा वनस्पती तूपसुद्धा वापरू शकता पण तूप वापरलं तर तुपाने खूप अप्रतिम अशी टेस्ट येते तर आता आपण भजे करतो त्या पद्धतीने या तुपामध्ये आपली चणाडाळीचे भजे आपण म्हणूया इथे हे आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत तळताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे आणि फक्त आपल्याला दोन ते तीन मिनटं हे आपल्याला शि तळून घ्यायचं आहे याला गोल्डन वगैरे करायचं नाही आहे फक्त यामध्ये जे थोडा कच्चापणा असतो डाळेचा तो निघून जाण्यासाठी आपण हे तळत आहोत तर ही प्रोसेस आपल्याला मीडियमाच्यावरच करायची आहे लक्षात ठेवा आणि खूप जास्त याला तळत बसायचं नाही भजी तळतो तसं तर अजिबात तळायचं नाही आहे अगदी किंचितसं तळलं की आपण हे व्यवस्थित काढून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता मी कलर अजिबात याचा चेंज केलेला नाही आहे आणि आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे सेम अशाच पद्धतीने मी सगळी चणाडाळीचे भजे इथे बनवून घेते तुम्ही भजांव्यतिरिक्त चपटे वडे करून देखील तुपामध्ये तळून घेऊ शकता आता हे तळून झा जा सगळं झालेलं आहे व्यवस्थित आपल्याला याला थंड करायचं आहे आणि पूर्णत थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घालून याचा एक जाडसर वाटून घेणार आहोत जाडसरच मिश्रण इथे वाटायचं आहे त्या जाडसर मिश्रणानेच आपलं जे बुंदीचं टेक्स्चर आहे ते आपल्या लाडवायला येईल तर तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने मी थोडं जाडसरस इथे वाटून घेतलं आहे इथे वाटताना पाणी वगैरे अजिबात काहीही घालायचं नाही आणि वाटताना जाडसरस आपल्याला इथे वाटायचं आहे लक्षात ठेवा मी सांगितलेल्या जर सर्व टिप्स तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्यात तर तुमचे लाडू परफेक्ट तयार होतील आता अशाच पद्धतीने मी सगळं मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता छान असं जाडसर मी वाटून घेतलेलं आहे हाताला हे छान जाडसर लागते आहे आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि आपण लाडवांसाठी पाक बनवून घेऊया तर पाक बनवण्यासाठी कढईमध्ये मी ज्या कपने आपण डाळ मोजून घेतली होती चणा डाळ त्याच कपने मी दोन कप इथे साखर घेतलेली आहे आणि त्याच कपने मी अर्धा कप इथे पाणी टाकते आहे आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला या साखरेचा एकतारी पाक इथे बनवायचा आहे गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवायची आहे आणि आचेवरच ही सगळी प्रोसेस आपल्याला करायची आहे साधारण एक पाच ते दहा मिनटामध्ये आपला पाक तयार होतो साखरेमध्ये जर तुम्ही जास्त पाणी टाकलं तर पाक बनवायला जास्त वेळ लागेल आपण अर्धा कपच पाणी टाकले आहे त्यामुळे ही प्रोसेस खूप लवकर होते तर बघू शकता एक आठ ते दहा मिनटं इथे झालेले आहेत आणि आपला पाक इथे ऑलमोस्ट तयार झालेला आहे आता हा चेक कसा करायचा तर स्पॅच्युला किंवा चमच्याने बघा अशा पद्धतीने मी जेव्हा खाली ड्रॉप टाकते आहे पाकाचे तर त्याचा जो शेवटचा ड्रॉप आहे तो एकतारी निघतो आहे किंवा दुसरी पद्धत बोटाच्यामध्ये हलकंसं पाक आपला थंड करून घ्यायचा आणि बोटाच्यामध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जेव्हा आपण तो करतो आहोत तर त्याचा एक तार निघत आहे म्हणजे आपला पाक जो आहे तो परफेक्ट झालेला आहे आता गॅसची फ्लेम इथे आपल्याला लो करायची आहे अगदी लो करून टाकायची आहे आणि आता आपण यामध्ये केशर कलर टाकणार आहोत या केशर कलर ऑप्शनल आहे पण लाडवाला खूप छान कलर येतो जर कलर टाकला तुम्ही तर आणि त्यासोबतच एक छोटा चमचा वेलची पावडरसुद्धा यामध्ये मी टाकते आहे आता हे पाकामध्येच टाकायचं आहे कारण व्यवस्थित हे मिक्स होईल नाहीतर मग कुठेतरीच आपलं मध्येच कलर एक्स्ट्रा होतील आणि कुठे कमी लागेल तर हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आपण डाळीचं जे जाडसळ मिश्रण तयार करून घेतलं आहे ते आपल्याला पाकामध्ये टाकायचं आहे एकाच वेळी पूर्ण टाकून द्यायचं आहे आणि आता गॅसची फ्लेम आपल्याला इथे बंद करायची आहे आणि हे सगळं मिश्रण चमच्याच्या मदतीने व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एवढ्या पाकामध्ये आपण जे मिश्रण तयार केलं होतं चण्या डाळीचं ते व्यवस्थित ॲपसॉब होतं एक्स्ट्राचा पाक लागत नाही तर एवढं मिश्रणासाठी एवढंच प्रमाण तुम्हाला इथे घ्यायचं आहे प्रमाणाचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी कपचं आणि ग्रामचं मेजरमेंट दिलेलं आहे तिथनं तुम्ही ते नोट डाऊन करून घेऊ शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आपण केशर कलर टाकल्यामुळे काय सुरेख त्याला असा कलर आलेला आहे आता हे मिश्रण आपण गार करण्यासाठी एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे हलकंसं आपण याला गार करून घेणार आहोत कारण गरम गरम आपण लाडू बांधू शकत नाही तर आपण हलकंसं याला गार करून घेऊया तर परातीमध्ये मी काढून घेतलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं कारण थोडासा कलर व्यवस्थित मिक्स झालेला नव्हता तो व्यवस्थित मिक्स करून घेते आहे आणि यानंतर आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत तर मी एका छोट्या पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप गरम केलं आहे त्यामध्ये मी मगज बी टाकते आहे साधारण वन फोर्थ कप ही बी मी इथे टाकते आहे दोन ते तीन चमचे तुम्ही टाकू शकता आणि दोन ते तीन चमचेस मी काजू टाकते आहे तुकडा काजू इथे वापर केलेला आहे मी यासोबत तुम्ही मनुका देखील वापरू शकता अगदी दोन सेकंदासाठीच आपल्याला हे गरम करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या तयार केलेल्या मिश्रणामध्ये हे आपण टाकून देणार आहोत आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे बघा खूपच सुरेख आणि टेम्पटिंग असं आपलं सारण दिसत आहे आता या हे परफेक्ट तयार आहे लाडू वळवण्यासाठी हे हलकंसं थंडसुद्धा झालेलं आहे आता आपण याचे लाडू वळून घेणार आहोत तर लाडू वळून घेण्याआधी जे आपण ड्रायफ्रूट्स तळल्यानंतर जे तूप शिल्लक राहिलेलं होतं साधारण दीड एक चमचा ते तूप मी यामध्ये टाकलेलं आहे याने आपल्या एक बाइंडिंगसुद्धा येईल आणि एक तुपाचा फ्लेवरसुद्धा आपल्या मोतीचूरच्या लाडूला येईल तर अशा पद्धतीने आता मी लाडू वळून घेते आहे तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे छोट्या किंवा मीडियम साईजचे लाडू इथे वळून घेऊ शकता एवढ्या मिश्रणामध्ये माझे साधारण सव्वीस ते सत्तावीस मिडियम साईजचे लाडू वळून तयार झालेले आहेत लाडू काय सुरेख दिसतो आहे अगदी मोतीचूर लाडवासारखा त्याला टेक्स्चर आलेला आहे तुम्ही आतमधन देखील बघू शकता मिक्सरमध्ये फिरवताना ते जाडसरच आपल्याला वाटून घ्यायचं आहे बारीक अजिबात इथे करायचं नाही आहे तर अशा प्रकारे आपले बुंदी न पाडता मोतीचूरचे लाडू बनवून तयार झालेले आहेत आजची रेसिपी जर तुम्हाला थोडी जरी आवडली तर लाईक करा कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये देखील शेअर करा परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद